महत्त्वाचा विषय या बोगस शिक्षक। आजकाल शिक्षकांच्या पगारावर अनेक शिक्षक शाळा सोडून कंत्राटी शिक्षक त्यांनी आपण डबल ठेवण्याचं काम सुरू झालंय। मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो अध्यक्ष महोदय, की मी एटापल्ली तालुक्यातील एका गावामध्ये कृष्णार नावाचं गाव आहे, तिथे मी दौऱ्यावर गेलो होतो अध्यक्ष महोदय। दौऱ्यावर गेल्यानंतर त्या गावामध्ये 4 शिक्षक होते। मी विचारलं, शाळेला भेट दिली आणि शिक्षकांच्या उपस्थिती दोनच होती, पावसाळ्याचे दिवस होते। तर विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 शिक्षक सुट्टी म्हणजे बाहेर गेलेले आहेत। मी गावात चौकशी जाऊन केल्यानंतर त्या ठिकाणी माहीत झालं की हे 2 शिक्षक कायमचे असतात आणि 2 शिक्षक परमनंट, हे 2 आले की ते 2 बाहेर जातात, अशी परिस्थिती आहे। मी तुम्हाला एक लक्षात आणून देतो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुगुसमध्ये एक विवेक बोडे नावाचा एका पक्षाचा पदाधिकारी आहे, अध्यक्ष महोदय। तो एका पक्षाचा हा साकरवाई जनता विद्यालय नावाची एक शाळा आहे, हा शिक्षकाला माध्यमिक शाळेचा शिक्षक आहे, 80,000 रुपयाला पगार आहे। हा गेल्या 10 वर्षापासून स्वतःच्या मर्जीनं एक टीचर 15,000 रुपयाप्रमाणे नियुक्त केलाय, हा विवेक बोडे नावाचा। आणि विवेक बोडेनेही त्याला नियुक्ती केली आणि या 15,000 रुपये नियमबाह्य त्या शिक्षकाची नेमणूक केली आणि हा मास्तर पूर्ण वेळ, हा विवेक बोडे, याची चौकशी झाली पाहिजे, तक्रार झाली आहे, गुन्हा दाखल झाला नाही एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून आणि हा युवा नेता म्हणून त्या जिल्ह्यामध्ये फिरत असतो, हा काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? याला आत्मदे घातलं पाहिजे, याच्यावर कारवाई केली पाहिजे। असे जर लोक या शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये लूट करत असतील आणि बेईमानी करत असतील तर यांच्यावर कारवाई होण्याची अध्यक्ष महोदय मला अपेक्षा